आणि आपण एक आता ह्या सेल्फी गप्पा खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, मला खूप इंटरेस्टिंग आहे. मला एक सांगावं असं वाटतं की अनुरूप विवाह संस्थेच्या साईटवर मी एक स्थळ शोधत होतो आणि योगायोगे मला काल माझी मैत्रीण आहे कल्याणी, तर कल्याणीने मला सांगितलं की ते स्थळ जे ते एक सापडलंय तुला आणि त्या स्थळाला आपण भेटू. हॅलो हॅलो, हाय तन्वी. तर मित्रांनो, ही आहे तन्वी पालव, तुम्ही तिला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. आणि हे स्थळ आहे जे मला कल्याणी सांगत होती की तुला हे स्थळ भेटलंय, म्हणजे अनुरूपचं जे तू शोधतोय तेच स्थळ आहे. तर हाय तन्वी, तुझं मराठी मनोरंजन विश्वच्या सेल्फी गप्पा या सेगमेंट मध्ये तुझं खूप स्वागत आहे. तर कसे आहे आपण इथे? नाही स्थळासाठी नाही, नक्कीच आपण तुझं एक खूप चर्चेत आणि खूप असं छान नाटक जे सगळीकडे व्हॅक्युम क्लिनर याच्यामध्ये निर्मिती काही आहेत, अशोक सराफ आहेत, यांच्या सगळ्यांचं एक खूप छान नाटक खूप गाजत आहे सगळीकडे. आणि ह्यामध्ये चक्क तू करतेस का? मग त्याबद्दल मला हो, कारण सगळ्यांनी आम्ही तुला डान्स करताना पाहिलंय, कथ्थक करताना पाहिलंय, वेगवेगळ्या स्टेजवर नाचताना पाहिलंय आणि चक्क ही रोल ह्या सगळ्या मोठ्यांसोबत, म्हणजे काय मला खास करून याविषयी तुला गप्पा मारायला खूप आवडेल. तर स्वागत आहे तुझं तन्वी. परत एकदा मला काही आता सुचत नाही, कारण तुझ्याकडे बघून मी असा खूप. तन्वी मला एक सांग की तुझे म्हणजे काय सांगू, म्हणजे लहानपणापासून तू एक कथ्थक डान्सर किंवा डान्स करत आली आहे, सगळ्यांना डान्स खूप आवडतोय, तर तुला तिकडे आई वडिलांनी तुला अशा कोर्सेससाठी किंवा वर्गात हो म्हणजे सुरुवात कशी झाली ती? एकदम मला आठवतमध्ये चालायला शिकलं पाहिजे, त्यावेळेला माझे बाबा जेव्हा नाचारी बोला म्हणायचं आधी नाचायला शिकले चालले आधी. ओके, नाचायची तर खूपच आवड होती. आई बाबांना स्पेशली क्लासिकल म्युझिक, क्लासिकल डान्स वगैरे शिकवते. माझे जे गुरु आहे त्यांच्याकडे मी आजही शिकते, त्या माझ्या टेरेसवर येऊन कसं शिकायचं. तर आणि मी खेळण्याऐवजी माझ्या मैत्रिणींबरोबर मी कथकचा क्लास वगैरे बघत होते. तिथूनच सुरू झालं त्यांच्याकडे कथा शिकायला. आणि आजही कथा शिकते त्यांच्याकडे, अशी माझी कथा शिकण्याची सुरुवात झाली. आणि त्यांना असं लक्षात आलं की मी माझ्या नाचातून ज्यावेळेला मी पहिल्यांदा इंटरस्कूल कॉम्पिटिशन मध्ये मला सगळ्या 52 ब्रांचेस सिंगरच्या 52 ब्रांचेस मध्ये मी फर्स्ट आले. आणि तेव्हा मी फारच लहान होते, आणि जो माझा शिक्षकांना आजही लक्षात आहे बरं का, एकदम हिस्टॉरिकल डान्स झाला होता. वयाच्या 10व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला बालश्री, आणि मला तर पंतप्रधानांच्या हस्ते मिळाला, नाही प्रेसिडेंट प्रेसिडेंटच्या. हा, तो पुरस्कार म्हणजे खूप महत्वाचा ठरला. त्याच्या आधीही अनेक कॉम्पिटिशन पार्टिसिपेट करत होते, पण माझ्या आई बाबांनी खूप ग्राउंडेड ठेवलं, मला सांगितलं की फक्त ही बक्षीस. मला आजही आठवत आहे की मला ज्यावेळेला बालश्री डिक्लेअर झाला त्यावेळेला माझ्या बाबांनी एक गोष्ट सांगितलेली की आत्ता पण तुझी वाटचाल अशी असली पाहिजे की तू इतकी मेहनत घे आयुष्यात की तू एक एक त्या स्तरावर पोहोचू शकशील, असं मला त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं. मला माझ्या आई बाबांचा आणि माझ्या बहिणींचा खूप हातभार आहे माझ्या करिअरवर. त्याच्यानंतर मग अनेक कॉम्पिटिशन युथ म्हणजे तू रुयाला नंतर मी रुयाला ऍडमिशन घेतली. मग रुयाचा काय प्रश्नच नाही, रुया इज नोन फॉर कल्चर, ते सगळ्यांना माहिती आहे. रुयात मी एकांकिका केली आईसमोर आणि नाट्यवलेमध्ये मी एकांकिका करत होते. आणि युथ फेस्टिवलमध्ये स्पेशली मी तीनही वर्ष युथ फेस्टिवलला मी पार्टिसिपेट केले, नॅशनल लेवलला मी तीनही वर्ष गोल्ड मेडल. आणि त्यानंतर मी युनिव्हर्सिटीची कल्चरल कोऑर्डिनेटर सुद्धा झाले. आणि मग मी जशी एक पार्टिसिपंट म्हणून जाऊन परफॉर्म करायचे, तशीच मी माझ्या माझं कंटिन्युअस माझा ग्रुप घेऊन माझ्या स्टुडंट्सना नॅशनल्सला घेऊन गेले आणि त्यांना सुद्धा नॅशनल. बरं, असा माझा प्रवास आहे. आय डोंट नो, आय हॅव सो मेनी थिंग्स टू टेल. आणि
किती सांगावं म्हणजे आता ठीक आहे तुझं कथक भरतनाट्यम हे सुरू झालं, त्यानंतर भरपूर साऱ्या ॲड आहेत आणि त्यामध्ये तू काम केले आणि चार तुझ्या सिरियल झाल्यात झी मराठीवर सुद्धा तुझ्या झी मराठीवर मी गावं विकत दिले आहे आणि लहानपणी सुद्धा काही सिरियल्स आभार माया हो आभार माया सिरियल करतच होते आणि मग फायनली गावं विकत दिले आहे रंग माझ्या वेगळ्याचा मराठी असं सिरियल्स करता करता मग असं वाटलं की ॲड पण करावं म्हणून मग आणायचे मला एक अनुरूपचीच ऍड मिळाली आणि मग त्यानंतर ॲडचा प्रवास सुरू झाला आणि बडोद्याचा मी किस्सा सांगतो बडोद्याला आम्हाला दोन प्रयोग होते आणि ॲज आय एम अ गर्ल आम्हाला शॉपिंगची फार आवड असल्यामुळे त्या दोन प्रयोगांचा मधला जो गॅप होता तेव्हा आम्ही शॉपिंग करायला गेलो. शॉपिंग करत असताना की काय होतं आम्ही जेव्हा त्या कॉस्ट्युम मध्ये वगैरे असतो तेव्हा लगेच ओळखलं जातं, ज्यावेळेला आम्ही नॉर्मल असतो त्यावेळेला इतकं फार पटकन लक्षात नाही की कोण आहे. तर मी अशी शॉपिंग करत असताना एक बाई माझ्याकडे खूप कॉन्फिडन्स गोळा करून आली फायनली आणि तिथे तर मला असं झालं की मी आता धन्यांना पण विचारत होते की ऍड हे असं माध्यम आहे ना की इच्छा काहीतरी एव्हरी वे. सो मला काय होतं म्हणजे मला बाबांनी मला एक गोष्ट सांगितली की तुझ्या वाक्याला जे येईल ना कुठल्या गोष्टीला नाही म्हणून त्याचा विचार करतो ते करता येत आहे का बोल. पण म्हणजे एकंदरीत तुझं डान्स किंवा कथक हे बघून तुला ऍड ऑफर होत होत्या का त्याच्यासाठी तू काही नाही काय होतं म्हणजे की ते सहज होत गेलं कारण मला असं वाटतं की अभिनय आणि नृत्य फार हँड इन हँड जातं पॅरलल जातं त्यामुळे त्याचा मला कथक शिकलेला असल्यामुळे मला अभिनयाचा उपयोग होतो त्याचा एक्सप्रेशन वगैरे मला इकडनं आणि जे रिअलिस्टिक असतो अभिनय आपण ज्याला स्टेजवर अभिनय करत असतो त्याच्यातला जो रिअलिझम असतो तो ज्याला मी कथक मध्ये करण्याचा प्रयत्न करते तेव्हा ते अजून खुलतं, ते अजून रिअलिस्टिक वाटतं, अजून ते लोकांपर्यंत पोहोचत. सो मला या दोन गोष्टींचा एक फॉर इच अदर खूप फायदा होतो त्यामुळे मम्मी यांना कधी असं हे नाही केलं की नाही आणि आता कथक करतो नाही आता मी नाटकच करेन नाही आता ॲडच करायची असं नाही मला जेवढं करता येईल जसं आता मी आविष्कार चार दोन तिकडे त्याच्यात मी कोरिओग्राफ पण केलं ज्याला मी नाटक चालू होतं मी एकच एकीकडे एक कमर्शियल नाटकाची कमर्शियल नाटकाची प्रयोग करते आणि दुसरीकडे मी प्रायव्हेट नाटकाची प्रयोग करते. सो मला खूप आवडतं होतं मला आय रिली लाईक एक्सप्लोरिंग डिफरंट मला म्हणजे जितकं मला ॲड करायला आवडते तितकंच मला आत्ता जो खरं तर माझं हे दुसरंच नाटक आहे मी अष्टविनायक या संस्थेचंच एक सुरक्षित अंतर किंवा नाटक नावाचं नाटक केलं माधवीनकर सचिन देशपांडे आणि ते अष्टविनायकचं नाटक होतं आणि तर त्यावेळेला ते माझं पहिलं नाटक होतं आणि त्यासाठी मला खरं तर नाटक करण्याची जी मजा आहे ना ती मला त्यावेळेला लक्षात आली की एक ऑडियन्सचा जो क्विक रिस्पॉन्स असतो की त्या क्षणाला आपण स्टेजवर जे करतोय त्याच्यावरती त्यांची जी रिॲक्शन असते ती ज्याला मिळते त्यावेळेला जे समाधान असतं ना ते खूप ओरच आहे म्हणजे मला खूप मज्जा आली नाटक करताना सुरक्षित. मग त्यानंतर चिन्मय दादांनी दोन वर्षापूर्वी राशन तुमच्या नाटक लिहिलं आणि त्याला हे खूप तेव्हाच करायचं होतं पण आणि त्यावेळेलाही मी त्या नाटकात होते पण अनफॉर्च्युनेटली तेव्हा काहीतरी नाही जमलं पण त्यानंतर मला फ्रेंड्स फोन आला त्याचा मला फोन आला त्यांनी सांगितलं की त्याच्यात अशोक सराफ आणि निर्मिती सावंत आहेत आणि त्यानंतर मला कळतच नव्हतं काय करावं कारण आय वॉज लाईक टेन पाऊंड मला आधीची आमची टीम होती ती पण खूप उत्तमच होती पण ज्यावेळेला मला कळलं की मामांबरोबर काम करायचं आणि निर्मिती तैमध्ये ते दोन स्टॉलवर्ड्स आहेत सुद्धा पण ते जेव्हा एकत्र येतात मला जाते तू नाटक पाहिलंय तुला लक्षात येईल की व्हॅक्युम क्लिनर बघत असताना लाफिंग गॅस सोडल्यासारखे लोक हसत असतात भरपूर म्हणजे इतकं प्रचंड माहोल होतं मला वाटतं तू जास्त सांगितलं व्हॅक्युम क्लिनर काय किती बोलू असं झालं कारण व्हॅक्युम क्लिनर मध्ये एकतर ह्या दोघांची केमिस्ट्री परत आजच्या आजच्या घडीची विनोद आहे त्यामध्ये म्हणजे असं नाही की फार जुने आणि उत्तम म्हणलंय की नाही म्हटलं तरी मामा आणि ताई बुजून घेतात केलेलं तरुणांसाठीचं त्यामुळे माझं असं आव्हान आहे तुम्हाला सगळ्यांना की व्हॅक्युम क्लिनर नक्की बघा कारण जसे मामा म्हणतात की ज्यावेळेला आम्ही परफॉर्म करत असतो ना तेव्हा नवरा बायको बसलेल्या कसं ते एकमेकांना पोपड केली मागत असतो
आपलं नाटक होतं ना, आपलं पण असंच होतं ना, इतकं रिलेटेबल नाटक आहे. प्रत्येक नात्यांमधले किती पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह नात्यांमधले जे रिपोर्टिव्ह ते खूप खूप उत्तम प्रकारे त्यांनी म्हणले की आता हे सेट झालंय, छान झालंय, आता तुम्ही जिंकत राहा सगळीकडे जाऊन, असं तो बहुतेक. पण ज्या वेळेला चिन्मय दादाच्या लिखाणाबद्दल बोललं जातं तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो. आणि लाईक आय सेड, मामा आणि साई म्हणजे तुला त्यांच्या दोघांसोबत काम करायला छोटं, म्हणजे ते दोघं पण पहिल्यांदाच रंगभूमी करताय. त्यांनी खूप चित्रपट केले होते पण नाटक पहिल्यांदा करतात, त्यामुळे त्या दोघांसाठी पण ते खूप मजेत असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना टीम आहे ही, आणि त्यांच्याची जी टीम आहे याच्यात कोणी लहान मोठे नाही, टीम म्हणून जर एकत्र. आणि ते जाणवतं, म्हणजे असं कधी वाटत नाही की बघताना सुद्धा की अरे हे मोठे ऍक्टर्स आहेत, आणि तुम्हाला सगळ्यांना खूप असं छान मर्ज केले, मिक्स करून ते दिसतात. लाईक आय सेड की मला असं वाटतं की जसं ते स्टेजवर आमचे आई बाबा असतात, की बॅकस्टेज पण ते आमचे आई बाबा असतात, हो खूप सांभाळतात. म्हणजे खरं तर एका पॉईंटला आम्हाला विसर पडतो की ही इतकी मोठी मोठे मोठे व्यक्तिमत्व आमच्या सोबत चालता बोलता आहे. तर तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांना खूप सांगावं असं वाटतं की व्हॅक्युम क्लीनर अजूनही चालू आहे, भरघोस प्रतिसाद आहे, अजून खूप चालणार आहे, आणि आताही हाऊसफुल लागतायत सगळीकडे, बोर्ड पुढे लागत राहतील, त्यामुळे आतापासूनच तुम्ही बुकिंग करून ठेवा. फॅमिली सोबत सगळे बघू शकताय, खूप छान मजा येणार आहे हे सगळं पाहताना. मी आमची सगळी पूर्ण ते दोघं पण आहेत, आम्ही सगळ्यांनी पण पाहिली आहे, आणि आम्हाला तर खूप खूप मजा आली, त्यामुळे सगळे तर व्हॅक्युम क्लीनर पाहणारच आहेत. आणि तू काय सांगशील, तुझे अपकमिंग काही आहे का किंवा आमच्यासाठी काही येणार आहे का तुझं पाहायला? सध्या तर आम्ही नाटक इतक्या इतके प्रयोग झाले, सध्या तरी नाटकावरच होते, चार दोन तुकडे सुद्धा कोरिओग्राफी झालेली आहे, त्यामुळे ते पण झालं, ते पण बघा क्या बात आहे. चला तर आज आणि एक खूप महत्वाचा प्रश्न एक आहे, म्हणजे तो सगळ्या महाराष्ट्राला पडलाय की तन्वी पालव ही सिंगल आहे का रिलेशनशिप मध्ये आहे, त्याबद्दल तू काय वाटतं? मी काही सांगू नाही. नाही आता तू खूप हुशारीने ते टाळते उत्तर देणं, ठीक आहे, काही हरकत नाही, सगळे लोक समजून घेतील काय काय आहे ते मनामध्ये काय गोष्टी. तर खूप छान तन्वी, तुला खूप शुभेच्छा, तुझ्या खूप परफॉर्मन्स आम्हाला पाहायला मिळव, खूप छान छान तुला कथ्थक वगैरे, आणि इथून पुढे ह्या सगळ्या नाटकामध्ये पण तुला खूप पाहायला आवडेल सगळ्यांना. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा कसा वाटतोय सेल्फी गप्पाचा हा सेगमेंट, तर तुम्ही सुद्धा आम्हाला कमेंट्स करून खाली कळवत राहा की हे आणि तुम्हाला कोणाकोणाला पाहायला आवडेल ह्या सेल्फी गप्पामध्ये, हेही तुम्ही सांगत राहा. आणि तन्वी व्हॅक्युम क्लीनर पाहायचं आहे, प्लीज प्लीज नक्की बघा, नक्की बघा. तर तन्वी तुझं चला, आपल्या ह्या सगळ्या मराठी मनोरंजन विश्वच्या या सेगमेंटमध्ये तू आलीस, तू एवढा वेळ दिलास, त्यामुळे तुझं खूप आभार मानतो मी, तुला खूप काय आता माझ्याकडे शब्द नाही. तर मी आई कल्याणी हिनच मला हिच्यासोबत ह्या गप्पा टप्पासाठी सेल्फीच्या येस. आणि कल्याणी सोबत आहे तू विकास फुलसुंदर, ते सुद्धा सोशल मीडिया डिजिटलचे सगळे काम वगैरे करतात. तर ठीक आहे, चलो बाय बाय. थँक्यू, बाय.